एसी न्यूज अर्थात आपली चळवळ न्यूज मध्ये जाणून घेऊयात एक स्पेशल रिपोर्ट। माझे कुटुंब जबाबदारी या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाने जी संकल्पना राबवलेली आहे, प्रत्येक गाव प्रत्येक खेडं हे कोरोनामुक्त झालं असलं पाहिजे या संकल्पनेत आज पुळूस गावामध्ये आज माझं गाव कोरोनामुक्त कसं असलं पाहिजे, आमचा टीमवर्क अंगणवाडी सेविका असतील, आज प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर स्वामी असतील, आमच्या गावची बॉडी आशा वर्कर अंगणवाडी सेविका सर्वच एकत्र मदतनीस आम्ही सर्व एकजूट टीमनं काम करणार आणि गाव आमचं कोरोनामुक्त करणार आहे। तसेच या गावामध्ये ज्या दुसरी जी लाट येणार आहे ही दुसरी लाट एच्या अगोदर जे लोक गाफील झालेत अशा लोकांना कोरोनाविषयी जनजागृती करून गावामधून कोरोना हद्दपार करणार आहे आणि माझं गाव हे कोरोना मुक्त असेल असं निश्चित मी तुम्हाला या ठिकाणी गावी देऊन सांगतो। पर्यंत पळूसमधल्या सरपंचांनी ग्रामसदस्यांनी व ग्रामस्थांनी खूप महत्त्वाचं म्हणजे कोरोनाबद्दल जागृत राहून खूप चांगलं काम केलेलं आहे, तसंच करोनामुक्त राहता येईल तेवढा प्रयत्न पण केलेला आहे, पण आता दुसरी लाट वगैरे येण्याची संभावना आहे आणि लोक थोडी गाफील झालेली आहेत, त्यामुळं आपल्याला जास्त दक्ष होण्याची गरज आहे आणि ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला टेस्टिंग वाढवणं हे महत्त्वाचं आहे, करोनाचा रुग्ण लवकरात लवकर हुडकणे व त्याला आयसोलेट करणे जेणेकरून आपण करोनाचा प्रसार होण्यापासून थांबवू शकतो आणि त्यासाठी आपल्याला टेस्टिंग वाढवायचं आहे, त्यासाठी सर्व ग्रामस्थांनी मदत करावी व ज्यांना लक्षणे असतील त्यांनी लवकरात लवकर टेस्टिंग करून घेणे हे गरजेचे आहे। करोना रोग असा आहे त्याला घाबरण्याची गरज नाही, त्यामुळं आता आपण होम आयसोलेशनच्या सुद्धा सोयी देत आहे, त्यामुळे टेस्ट करून घेण्यात घाबरण्याची गरज नाही आणि याची जनजागृती झाली पाहिजे, लोकांनी स्वतःहून टेस्टिंगसाठी पुढाकार घेतला पाहिजे। आम्ही तर लोकांपर्यंत पोहोचत आहे पण हा लोकांचा जरा दृष्टिकोन बदलला आणि त्यांनी स्वतःहून टेस्टिंगसाठी पुढाकार घेतला तर आपण लवकरात लवकर करोना रुग्ण आयसोलेट करून त्याचा प्रसार थांबवू शकतो, त्यासाठी मी पळूसच्या जनतेला आवाहन करतो की तुम्ही स्वतःहून टेस्टिंगसाठी पुढाकार घ्यावा जेणेकरून आपल्याला आपलं गाव कोरोनामुक्त ठेवता येईल। पळूस या गावाचा रोगापासून बचाव कसा होईल, कोरोनापासून मुक्ती कशी मिळेल यासाठी आम्ही सर्व गावकरी मिळून प्रयत्न करत आहोत आणि यशस्वी करणार आहोत। गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायतीतील सर्व पदाधिकारी, आरोग्य खात्यातील सर्व पदाधिकारी, अंगणवाडीतील सर्व सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स यांनी म्हणजे खूप प्रयत्न करून तळागाळापर्यंत जाऊन रोग म्हणजे कोरोनाचं व्यक्ती शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि करत पण आहेत, याच्या पुढंही आपल्या गावामध्ये एकही व्यक्ती सापडणार नाही याची आम्ही जबाबदारी स्वीकारतो आहोत आणि प्रयत्न करत आहोत आणि तो प्रयत्न आम्ही यशस्वीरित्या पार करणार आहोत।